ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीचा शिवसेनेने केला निषेध। केंद्र सरकारने वारंवार केलेल्या इंधन दरवाढी विरोधात शिरोळ तालुका व जयसिंगपूर शहर शिवसेना व महिला आघाडीच्या वतीने जयसिंगपूर येथील क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली। यावेळी शिरोळ तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। केंद्र सरकारच्या विरोधातील घोषणाबाजीने शनिवारी सकाळी क्रांती चौक परिसर दुमदुमून गेला। शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामध्ये आज ज्या इंधन दरवाढ निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज प्रथमी केंद्र सरकारचा या ठिकाणी निषेध करतो की वारंवार या ठिकाणी पेट्रोल असू दे, घरगुती गॅस दरवाढ असू दे, डिझेलची वाढ करून आज सामान्य जनतेचं कंबरडं मोडण्याचं काम शेतकरी शासन करत आहे। पण आपण बघितलं गेल्या 8-9 महिन्यामध्ये त्या कोरोनासारख्या महाभयंकर महामारीमध्ये प्रचंड आर्थिक अडचण असताना देखील आज एवढं सामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालं असताना पुन्हा एकदा दरवाढ करून या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला किंवा शेतकऱ्यांना ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाला त्याचा फार मोठा फटका बसणार आहे। त्यामुळं आदरणीय पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार या दरवाढीचा निषेध करून या केंद्र शासनानं जी वाढीव दरवाढी केली, पेट्रोल गॅस दरवाढ केला हा तात्काळ मागे घ्यावा। शिवसेना महिला आघाडी केंद्र सरकारने जी इंधनवाढ केलेली आहे त्या संदर्भात निषेध करण्यासाठी इथे उपस्थित आहे। आणि जसं आता पराग दादा बोलले की दळणवळणाची साधनं जी वापरतो त्याच्यामध्ये इंधन वापरलं जातं, त्यामुळे महागाईचा भडका उडतो, त्यामुळे कोरोनाचा जो फटका आता सामान्य जनतेला बसलेला आहे आणि त्यात ही इंधनवाढ त्यामुळे सामान्य नागरिकांचं खूप हाल होणार आहे। आणि आम्ही शिवसेनेच्या उद्धव साहेबांच्या आदेशानुसार इथे आंदोलन करत आहोत आणि आम्ही शिवसेनेत भाग पाडू केंद्र शासनाला की दरवाढ कमी करण्यासाठी। यावेळी केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला। याप्रसंगी शहर प्रमुख तेजस कुराडे, उपतालुका प्रमुख मंगेश चौगले, राजू कदम, विकास सुतार, राजू पाटील, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख रेखा जाधव, शहर प्रमुख अर्चना भोजने, शाखा प्रमुख रंजना चौगले, वाहतूक सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष विवेक सिंग राजपूत, सूरज भोसले, रतन पडियार, अरुण लाटवडे, संजय काळे, तानाजी पवार, आकाश शिंगाडे, स्वाधीन कांबळे, विनायक नलवडे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील पदाधिकारी, शिवसैनिक, शिवसेना रिक्षा स्टॉपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बाऊचे।